खरं तर आजकाल पत्र लिहिण्याची कला लोप पावत चालली आहे. मात्र पवारसाहेबांनी त्यांच्या इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही जेव्हा आईची आठवण झाली तेव्हा त्यांच्यासाठी एक पत्र लिहिलं, मी ते सादर करण्याचा प्रयत्न करतो. प्रिय सौबाई, साष्टांग नमस्कार. पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व. मागील वर्ष खूप धकाधकीच गेलं. एप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुका, यामुळे सगळं वातावरण ढवळून निघालं होतं. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश नाही आलं. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे काही ज्येष्ठ सोडून गेले. काही महिन्यातच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं. पण तुम्ही मला हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचं बाळ पडू दिलं. मग खचून जाण्याचा प्रश्नच नव्हता. मला चांगलं आठवतं, बैलानं मारल्यामुळे तुमचा एक पाय अधूर झाला. पण तुम्ही नेटानं संसार केला आणि सार्वजनिक कामात देखील झोकून दिलं. या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. हे करत असताना मला तरुणाईनं डोक्यावर घेतलं. मला नवा उत्साह मिळाला. मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस उसळत असताना तो पाऊस अंगा खांद्यावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरण तयार होऊन आपलं सरकार आलं. नवं सरकार जेव्हा शपथ घेत होत तेव्हा माझ्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते लक्षात होतं. राजकीय धामधूमी कमी झाली तसं कोरोना महामारीचं संकट ओढावलं. त्यातून अद्याप दिलासा नाही, पण वेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय. बाई, तुमच्यात उपजतच नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच 1935 साली पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलात. लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान मूल कडेवर घेऊन खडतर प्रवास करून तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जायचा. कळत न कळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकले. बाई, तुमची विचारसरणी साम्यवादाला पोषक होती. मी मात्र गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे ओढलो गेलो. तुम्ही तुमचे राजकीय विचार माझ्यावर लादले नाहीत. राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवादाला तुम्ही महत्व दिले. ही शिकवण मला तुमच्याकडूनच मिळाली. माझ्या 75 वाढदिवसानिमित्तानं दिल्लीत झालेल्या सत्काराप्रसंगी माननीय राष्ट्रपती आजी माजी प्रधानमंत्र्यांसहित भारतातील सर्व पक्षाचे प्रमुख भेदाभेद विसरून उपस्थित राहिले. हा पूर्व सोहळा अशा सुसंवाद राखण्याच्या संस्काराचं फलित आहे असं मी मानतो. त्या सत्काराप्रसंगी तुमचीच मूर्ती मला डोळ्यांसमोर दिसत होती. बाई, कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही बाबी समान न्यायानं सांभाळत सामान्यांसाठी अखंड काळ काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करतोय. तुमच्या संस्कारानं आम्हा सर्व भावंडांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश प्राप्त केलंय. आपलं क्षेत्र स्वतःच्या आवडीनिवडीनुसार निवडायचं स्वातंत्र्य आपण दिलं आणि ते देत असताना आमच्यावर तुमचं सतत लक्ष असायचं आणि हे मला ठाऊक आहे. आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात
लक्ष देतो की नाही, आमचे सवंगडी कोण आहे, अन्य कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो हे तुम्ही कटाक्षण पाहिजात। आम्हा भावंडांसाठी तुम्ही घेत असलेले अपार कष्ट आमची प्रेरणा आहे। सर्वात थोरले बंधू वसंतराव कायद्याचे पदवीधर झाले, आप्पासाहेबांनी कृषी पदवी घेतली, अनंतरावांनी कला आणि शेती क्षेत्रात स्वतःची ओळख तयार केली, बापूसाहेबांनी लंडनला बोटीनं जाऊन तिथे नोकरी करत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, सूर्यकांतरावांनी बडोद्याला जाऊन सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं, धाकटा प्रताप इंजिनियर तर झालाच पण त्यानं वृत्तपत्र व्यवसायात लौकिक मिळवलाय। बाई तुम्ही बहिणींना सुद्धा शिकवलं, त्या आपापल्या संसारात भक्कमपणे उभ्या आहेत, तुम्ही आमच्यासाठी इतकं काही केलं पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल तक्रार आहे। मी एक दिवस राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारावी असं तुमचं स्वप्न होत, पण मी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात। आप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री मिळाली तेव्हाही नव्हता। भारत सरकारनं मला पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो। चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, गहिवर आणते। बाई आज तुमची नातवंड देखील निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे, तुम्हाला आम्हा भावंडा नातवंडांकडे पाहून खूप खूप समाधान वाटत असेल हे मात्र नक्की। दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचं हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षानं पाळतो, मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते, अधिक काही लिहित नाही, आपण आणि तीर्थ स्वरूप आबा काळजी घ्या, तुमचा शरद। धन्यवाद। अतिशय भावुक असं पत्र आहे।